नमस्कार मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता पंजाबचेही मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे नुकतीच एक बातमी प्रकाशित झाली पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीमध्ये आले असताना ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या भेटीला गेले होते आणि त्यांच्या अनुपस्थितीत अरविंद केजरीवालांनी जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पंजाबचे मुख्य, मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी ऊर्जा सचिव दिलीप कुमार पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी काय जे पॉ कॉर्पोरेशन लिमिटेड आहेत त्याचे अध्यक्ष बलदेव सिंग आणि इतरांची बैठक बोलवली या बैठकीला दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन आणि आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि आता राज्यसभा खासदार राघव चड्डा आणि इतर उपस्थित होते मुद्दा आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पंजाबमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवायचा अधिकार आहे का आणि जर हा अधिकार नसेल तर ही एका राज्याने दुसऱ्या राज्यात केलेली ढवळाढवळ आहे का प्रथमदर्शनी असंच वाटतं आहे पण याच्या मागचा जो मोठा मुद्दा आहे आणि म्हणूनच राजकारणात एक प्रघात आहे की एक व्यक्ती एक पद आणि खास करून पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांनी सरकारमध्ये कुठलीही <coughs> एक्झिक्युटिव्ह भूमिका बजावू नये त्यांनी त्याच्यापेक्षा दूर राहावं त्यांनी संघटना सांभाळावी कारण सरकार आणि पक्ष हे दोन वेगवेगळे घटक असतात लोकशाहीमध्ये सरकार संपूर्ण जनतेचं असतं पक्ष त्याला मतदान करणाऱ्या लोकांचा असतो हा सामान्य भाग झाला भाजपा नेहमीच याचं पालन करत आलेला आहे त्यामुळे भाजपाचे अध्यक्ष असलेले जगत प्रकाश नड्डा असोत किंवा याच्या आधी अध्यक्ष असलेले अमित शाह असोत हे जेव्हा पक्षाचे खासदार पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा दोघेही साधे खासदार होते त्यांनी सरकारमधलं मंत्रिपद घेतलं नव्हतं घेतलं नाही आहे घेणारही नाही अर्थात बाकी पक्षांचं तसं नसतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतानाही केंद्रात कृषीमंत्री होते राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील त्यांच्याकडेही मागणी करण्यात आली की तुम्ही मंत्रिपद नाही तर अध्यक्षपद एक काहीतरी स्वीकारा पण जयंत पाटील काही मंत्रिपद सोडायला तयार नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं अध्यक्षपद तसं काही उपयोगाचं नाही आहे कारण राष्ट्रवादी हा पक्षच आता महाराष्ट्रापुरता उरलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व ज्यांना म्हणता येईल किंवा अखिल भारतीय अध्यक्ष म्हणता येईल तेही शेवटी त्यांचं कार्यक्षेत्र हे जवळपास महाराष्ट्र इतकंच असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आणखीन काय वेगळं करणार हा प्रश्न त्यांना पडणं स्वाभाविक आहे अशीच गोष्ट सोनिया गा सोनिया गांधींच्या बाबतीत झाली होती आणि देशाच्या लोकशाहीचा पाया जर सगळ्यात कोणी ठिसूळ केला असेल तर तो सोनिया गांधी मनमोहन सिंग या जोडीनी आणि म्हणून मला मनमोहन सिंग कितीही विद्वान असले तरी सत्तेपुढे टाटकण्यानी उभं राहून सांगण्याचं धैर्य ते दाखवू शकले नाहीत की मॅडम या देशाच्या लोकशाहीमध्ये पंतप्रधान म्हणजे मी कॅबिनेटचा मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे सरकारनी काय करावं काय नाही हे निर्णय मी घेणार तुम्ही ते निर्णय घेऊ शकत नाही आणि मनमोहन सिंग असं करू शकले नाहीत म्हणूनच त्यांचेच सचिव असलेले संजय बारू यांनी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तकही लिहिलं आणि त्याच्यावर चित्रपटही बनला आणि या चित्रपटात आपण सगळ्यांनी बघितलं असेल कशाप्रकारे सोनिया गांधी ज्यांच्याकडे कुठलीही शासकीय जबाबदारी नव्हती त्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणून मनमोहन सिंग सरकारची सर्व धोरणं ठरवत होत्या ते कायद्याचे मसुदे तयार करत होत्या आणि सरकार त्याला मम म्हणत होतं पण तरी देखील सोनिया गांधी सरकारमध्ये कोणत्या मंत्री नव्हत्या अरविंद केजरीवालांनी जो पायंडा पाडलेला आहे तो अतिशय घातक आहे पंजाबमधल्या निवडणुकांमध्येही सातत्याने असे आरोप केले जात होते की अरविंद केजरीवाल यांना पंजाबचं मुख्यमंत्री व्हायचं आहे भगवंत सिंग मान यांना फक्त एक कठपुतळी म्हणून उभं करण्यात येणार आहे आणि निकालानंतर कदाचित केजरीवालच पंजाबचे मुख्यमंत्री होतील कारण लक्षात घ्या मित्रांनो दिल्ली हे काही पूर्ण राज्य नाही आहे अर्धवट राज्य आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा नाही आहे पोलीस त्यांच्या हातात येत नाहीत ते केंद्र सरकारच्या हातात येतात दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अनेक बाबी अजूनही केंद्राच्या हातात, हातात आहेत एक मर्यादित यंत्रणा फक्त राज्याच्या हातात आहेत आणि असं असताना केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्या मनात ही गा बाब कायम सलत होती का की आपल्या पक्षाचा पंजाबचा मुख्यमंत्री माझ्यापेक्षा अधिक ताकदवान कसा आणि त्यामुळे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री एका अशा माणसाला नेमलं की ज्याला प्रशासनातलं फारसं काही कळत नाही आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी दिल्लीत समोर येत आहेत पंजाबमध्ये समोर येत आहेत त्या चकित करणाऱ्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ही बैठक खरं तर अशा प्रकारची बैठक घेणं चुकीचं आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कुठलाही नैतिक ना अधिकार नाही केजरीवाल जसं म्हणतात की दिल्लीमध्ये त्यांनी कशाप्रकारे मोफत वीज दिले आणि पंजाबमध्येही त्यांनी तीनशे युनिट मोफत वीज द्यायची घोषणा केलेली आहे ती कशी द्यायची हे समजावायला मुख्य सचिव आणि ऊर्जा सचिवांना भेटायला केजरीवालांनी बोलवलं फेअर इनफ चांगलं आहे पण जर असं करायचं तर या मुख्य या बैठकीला मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित राहायला हवे भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडायला हवी होती आणि केजरीवालांना तिथे अतिथी म्हणून बोलवायला हवं होतं इथे उलटं झालं केजरीवाल यजमान होते भगवंतसिंग मान गायब होते आणि पंजाबचे अधिकारी तिकडे उपस्थित होते आणि याच्यावर जर टीका झालेली आहे ही सर्व स्तरातनं झालेली आहे काँग्रेसने टीका केलेली आहे अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने टीका केलेली आहे अकाली दलांनी टीका केलेली आहे आणि भाजपाने टीका केलेली आहे आणि या सगळ्या पक्षांनी राज्यपालांना सांगितलं की तुम्ही पंजाबच्या मुख्य सचिवांना आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावा की हे अशा प्रकारचं तुम्ही दिल्ली मुख्यमंत्र्यांचे आदेश कसे काय मानू शकतात पण हा मुद्दा फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाहीये पहिली गोष्ट एक तर पंजाबमध्ये तीनशे युनिट मोफत देणं म्हणजे पंजाबसाठी ती आत्महत्या ठरेल दिल्ली हे सिटी स्टेट आहे दिल्ली पोलीस आणि सुरक्षा आणि अन्य गोष्टींवर दिल्लीला काही खर्च करावा लागत नाही केंद्र सरकारच्या अखत्यारी येतं शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर दिल्लीला मिळतात कारण शहरातले लोकं मोठ्या प्रमाणावर कर देतात आणि त्यामुळे दिल्लीला या अशा प्रकारची मोफत वीज देता येते पण पंजाब सरकार मात्र कर्जबाजारी राज्य आहे कर्जाचा बोजा त्याच्याखाली हे राज्य जगत आहे राज्यात उद्योग नाही आहेत कारण हे सगळं लांगूल चालनाचे राजकारण शेतकऱ्यांच्या आणि इतर समुदायांच्या लांगूल चालनाच्या राजकारणामुळे पंजाबची अर्थव्यवस्था डबघाईला आहे आणि तिथे तीनशे युनिट फुकट देणं अशक्य आहे कारण शेतकऱ्यांनाही वीज देणार लोकांनाही मोफत वीज देणार उद्योग नाहीच आहेत मग पैसे कोण भरणार पैसे मोदी दे दे का जी असं म्हणतील केजरीवाल पण त्यामुळे हे होणार नाही आहे आणि तरी देखील केजरीवालांनी हा प्रयत्न केलेला आहे पण अशा प्रकारची गोष्ट दिल्ली करू शकते कारण दिल्लीची जी रंगसफेती आहे ती रंगसफेती आता इतर पक्ष इतर नेते उघड आणत आहेत गेली काही वर्ष सातत्याने आम आदमी पार्टी प्रचार करत आहे की बघा आम्ही दिल्लीच्या महापालिकेच्या शाळांच्या दिल्ली पब्लिक स्कूलचा चेहरा मोरा बदलून टाकला बाकी शाळांमध्ये काही असतं का इथे बघा शाळांमध्ये स्विमिंग पूल आहे इथे शाळांमध्ये फुटबॉल ग्राउंड आहे इथे वर्ग किती चकाचक आहेत मुंबईतही अशाच प्रकारची जाहिरात काही शाळांपुरती केली जाते पण तो रंगसफेती असते ती जो दिखावा असतो त्याच्या आतमधलं जे वास्तव असतं आणि ते वास्तव असं आहे की दिल्लीतल्या एक हजार सत्तावीस सरकारी शाळांपैकी फक्त दोनशे तीन शाळांना मुख्य म आहेत बाकीच्या शाळांना मुख्याध्यापकच नाही आहेत आणि ज्यांच्याकडे शाळेचं जे हंगामी मुख्याध्यापक पद दिलं आहे त्यांच्याकडे आणखीन तीन तीन चार चार प्रशासकीय जबाबदारी आहेत ही दिल्लीची खरी अवस्था आहे पण त्या ज्या दोनशे शाळांमध्ये मुख्याध्यापक आहेत त्यातल्या काही पन्नास शंभर शाळांमध्ये जिथे मैदानं बनवलं आहे त्या शाळांची इतकी जाहिरात माध्यमांवर केली जाते आणि त्यामुळे माध्यमही दिल्लीची वस्तुस्थिती लोकांना दाखवू शकत नाहीत ही गोष्ट समोर आलेली आहे सुरक्षेच्या बाबतीतही ते अर्थात हा मुद्दा कॉन्टेस्टेड आहे याच्यावर अजून वाद चालू आहे पूर्ण हे गोष्ट बाहेर आलेली नाही मी त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला सांगणार आहे कारण नाहीतर मग खोटं बोलल्याचं हे नको म्हणून पण एक गोष्ट तर नक्की आहे की केजरीवाल सातत्याने सांगत होते की मला काही सुरक्षेची आवस् आवश्यकता नाही केजरीवाल अनेक गोष्टी सांगत आलेल्या आहेत गेली दहा वर्षं की मला राजकारणात यायचंच नाही आहे मी राजकारणात कधी येणार नाही मी सरकारी नोकरी सोडलेली आहे मी राजकारणात कधीही प्रवेश करणार नाही राजकारणात प्रवेश केला प्रवेश केल्यावर निवडणुका कधी लढणार नाही म्हणले होते निवडणुका लढल्या कोणतं पद उपभोगणार नाही म्हणले पद उपभोगलं मुख्यमंत्री झाले सरकारी निवासस्थान घेणार नाही म्हटले होते आता सरकारचे दोन दोन बंगले घेतले गाड्या घेतल्या पहिले असे ते जुन्या कुठल्या तरी मारुती एट हंड्रेडनी वगैरे प्रवास करायचे दाखवायला की आम आदमी हो बाई पण सगळं आता केलं आणि नंतर म्हटले होते सुरक्षा घेणार नाही पण आता सुरक्षा ही दणकून सुरक्षा घेतात अर्थात हे किती सुरक्षा रक्षक आहेत त्याच्याबद्दल वाद आहेत भाजपच्या आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या दृष्टीने पंजाब म्हणजे एकशे नव्वद पोलिसांची सुरक्षा केजरीवालांना आहे आणि त्यातले काहीतरी ऐंशी नव्वद कमांडो पंजाब पोलिसचे आलेले आहेत अर्थात पंजाबच्या पोलीस, पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी हे नाकारलेलं आहे त्यांचं म्हणणं याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे पण ते जर खरं असेल तर हे अतिशय गंभीर बाब आहे प्रवेश साहेब सिंग म्हणजे साहेब सिंग वर्मा यांचा मुलगा प्रवेश वर्मा त्यांनी असं ट्विट केलेलं आहे की एकशे एकोणनव्वद सुरक्षा रक्षक आहेत त्याच्यामध्ये ऐंशी दिल्ली पोलिसांकडचे आहेत अठरा घरासाठी दहा परिवारासाठी आणि ब्याऐंशी कमांडो पंजाब बंद आलेले आहेत पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे आम्ही असे काही कमांडो पाठवलेले आहेत पण दुसरीकडे हे जे आरोप होत आहेत ते मात्र शंभर टक्के खरं आहे की आजकाल हे अनेक गोष्टी अशा सुरू झालेल्या आहेत की दिल्लीमध्ये राहून कोणी दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवालांवर टीका केली तर त्याच्यावर पंजाब पोलीस कारवाई करतात म्हणजे पंजाब पोलीस साध्या गाड्यांमधनं दिल्लीत येतात आणि ज्यांनी केजरीवालांवर टीका केलेली असते सोशल मीडियात टीका केलेली असते त्यांच्यावर कारवाई करतात याचा फटका ती प्रीती गांधी भाजपच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या आहेत त्यांना बसला इतर आय थिंक पाल बग्गा असतील इतरही जणं असतील काँग्रेसच्या लोकांनाही बसला म्हणजे हा जो लोकशाहीचा अण्णा हजारेंच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने जे केजरीवाल देशाची भ्रष्ट व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी आले ते या व्यवस्थेचे मेरुमणी झालेले आहेत ते या याचे केंद्रस्थान झालेले आहेत पण हे करता करता ठीक आहे मला काही म्हणजे कोण होता असं तू काय झालं असं तू हे राजकारणातलं वास्तव आहे आणि कदाचित राजकारणातला जो भोवरा असतो तो भोवरा सगळीकडे सगळ्यांना खेचून घेतो तुम्हाला किती वेगळं व्हायचं असलं तरी तुम्हाला पण तुम्ही दहा टक्के बदललात वीस टक्के बदललात पन्नास टक्के बदललात तर समजू शकतो केजरीवाल यांनी पूर्ण रंग बदललेला आहे आणि आता केजरीवाल अशा पद्धतीने शासन करायचं की ज्याच्यामध्ये लोकशाहीचा लवलेशाही हळूहळू दिसेनासा होत चालला आहे एकीकडे एक स्वच्छ एक 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 प्रशासनाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे दुसऱ्या राज्यामध्ये ढवळाढवळ करायची आणि हे पंजाबसारखं राज्य आहे पंजाबसारख्या राज्यामध्ये दहशतवादाचा धोका आहे सीमे सीमेपारहून होणाऱ्या कारवायांचा धोका आहे ड्रग्स आणि इतर या सगळ्या गोष्टींचा धोका आहे इल्लिसिट ड्रग ट्रॅफिकिंगचा धोका आहे आणि असं असताना पंजाब पोलिसांचं लक्ष पंजाब पोलिसांचं लक्ष त्याकडे असायला हवं होतं पण जर आता पंजाब पोलिस दिल्लीमधल्या विरुद्ध आम आदमी पार्टी किंवा विरुद्ध आम आदमी पार्टी याच्या स्कोर सेटलिंगसाठी वापरले जाणार असतील तर मग मात्र ते अवघड आहे पण दुर्दैवाने लोकशाही व्यवस्था बदलायला आलेले अरविंद केजरीवाल अशा प्रकारच्या गोष्टी करतायत आणि आता त्यांचं लक्ष गुजरातकडे लागलं आहे गोव्याकडे लागलं आहे महाराष्ट्राकडे लागलं आहे पण सत्ता उपभोगायची सत्ता राबवायची ही जी मेंटॅलिटी आहे ही या याच्यातल्या सगळ्यात वाईट भाग आहे सक्षम नेतृत्व पंजाबला देऊन त्याच्या हाताखाली पंजाब सरकार चालवलं असतं तर लोकांना ते आवडलं असतं कारण पंजाबच्या राजकारणात हे दोन पक्ष मुख्यतः अकाली दल आणि काँग्रेस अकाली दल तर एका घराण्याची मक्तेदारी आणि घराण्यातलेच चार पाच लोक तेच सरकार तेच पक्ष तेच समाज त्यांचा अपमान म्हणजे पंजाबचा अपमान अशी व्यवस्था सगळी झाली होती त्याला पर्याय म्हणून अमरिंदर सिंग यांना निवडून दिलं तर तिथे काँग्रेसने जो शिमगा केला अमरिंदर सिंग विरुद्ध सिंग सिद्धू भाजपाला तिथे चान्स नव्हता अशा पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला सत्ता मिळाली ही चांगली गोष्ट झाली पण ती सत्ता चांगलेपणाने राबवायची खरोखर भ्रष्टाचारविरुद्ध कारवाई करायची सुरक्षा व्यवस्था कडक करायची लोकांनाही निर्णय घेताना आर्थिक शिस्त सांभाळायची या गोष्टी करता करता जर केजरीवाल फक्त आणि फक्त सुडाचं राजकारण करत असेल तर ते या देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे जी गोष्ट सोनिया गांधींनी करून पायंडा पाडला त्याच्या आधी इंदिरा गांधींनी इंदिरा इज इंडिया म्हणून त्याची सुरुवात केली त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात होतं कोणीतरी नेहरूंनी स्वतःच्या मुलीला पक्षात आणलं आणि लोकांची इच्छा आहे हे जे याच्यामुळे जी सगळी राजकारणाची घसरण भारतातल्या झालेली आहे केजरीवाल ती घसरण थांबण्याच्याऐवजी त्या घसरणीला अधिक वेग प्राप्त करून देत आहेत तुर्तस इथेच सांगतो पाहत रहा एम एच फुटेट